निपून भारत निपून भारत निपून भारत निपून भारत, निपून भारत तर मित्रांनो आव्हान ही बाब आपल्या व्यवस्थेमध्ये अतिशय नवीन बाब आहे आणि ती बाब जर आपण समजून घेतली तर आपल्याला गतीनं पुढे जाता येते फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते की आव्हानामध्ये आणि प्रश्नामध्ये फरक आहे आव्हानामध्ये आणि प्रश्नामध्ये फरक आहे प्रश्न म्हणजे आव्हान नाही आहेत तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की प्रश्नाची भाषा काय आहे आव्हानाची भाषा काय आहे आव्हानामध्ये काय आहे तर आव्हानामध्ये जास्तीत जास्त कोण करू शकतो सर्वात आधी कोण अशा पद्धतीचे शब्दप्रयोग असतात आणि याच्यामध्ये बऱ्याचदा मर्यादा घातलेली नसते प्रश्नामध्ये मर्यादा असते खालचा उत्तर हा वरील उतारा वाचा आणि खालील पाच प्रश्नांची उत्तरं द्या मर्यादा आहे हा प्रश्न आहे हा स्वाध्याय आहे आव्हान काय वरील उतारावाचा आणि बघू जास्तीत जास्त कोण प्रश्न काढतो आता इथे पाच प्रश्नाची मर्यादा नाहीये इथे या प्रश्नाचं उत्तर एवढ्या ओळीतली अशी मर्यादा नाही आहे तर आव्हानामध्ये मर्यादा नसते आव्हानामध्ये मुलांना हवी तेवढी क्षमता युटिलाइज करता येते आणि इकडे मात्र मर्यादा असते हवी तेवढी क्षमता मी तुम्हाला यासाठी म्हणतो की कि एक किस्सा मी तुम्हाला सांगतो आमच्या एक मॅडम या फ्लोमध्ये होत्या आणि त्यांना काय त्यांच्या वर्गात काम चाललं हे काम सगळं त्यांनी पाहिलं आणि हे सगळं काम पाहिल्याच्यानंतर त्यांच्या घरी गप्पा गोष्टी झाल्या मिस्टरांसोबत आणि मिस्टरांना पण सांगितलं की आम्ही अशी आव्हानं देतो आणि मुलं असा प्रतिसाद देतात मग त्या शिक्षकाला वाटलं चला आपण पण देऊन बघू आणि तो शिक्षक त्या शाळेत गेला त्याच्या स्वतःच्या आणि शाळेतल्या मुलांना आव्हान दिलं आव्हान काय दिलं बघूया जास्तीत जास्त गुणाकार कोण करून आणते तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुण नाही गुणाकार कोण करून आणते असं आव्हान दिलं आणि दुसऱ्या दिवशी सर काही शाळेत गेले नाही सुट्टीवर होते तिसऱ्या दिवशी शाळेत सर पण गेले आणि आमची डायटची टीम पण गेली डायटची टीम गेली तेव्हा बघितलं काय वाटतं तुम्हाला दोन दिवसाचा गॅप किती गणितं केले असतील गुणाकाराचे मुलांनी जास्तीत जास्त तर एका मुलांनी चारशे पंच्याहत्तर गणितं केले होते आणि चारशे पंच्याहत्तर गणित केल्यानंतर आमच्या डायटच्या मंडळींनी त्यांना प्रश्न विचारला मग चारशे प्रश्न गेल्यावर तुझा वेळ संपला की कसं नाही म्हणे सर माझी वही संपली म्हणून थांबलो तर आधी आमचं असं होतं म्हणजे तुमची माझी सिस्टीम बऱ्यापैकी लोक सहमत व्हाल आम्हाला एकदा जर वह्या दिल्या घरच्यांनी घेऊन तर पुढच्या वर्षी पण अर्धे पानं फाडून तशा वापरल्या जात होत्या तर वह्या पण आमच्या संपत नव्हत्या आणि इथे दोन दोन दिवसात मुलांच्या वया संपतात एका शाळेत तर असा किस्सा झाला की कि पालक भांडायला आले की आम्ही यांना वया किती घेऊन द्यायच्या तर एका शिक्षकाने मोठी रद्दी नेली आणि कोरी रद्दी आणि ती कोरी रद्दी मुलांना आव्हानाला द्यायला लागला आता बघा काय फरक आहे आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा आपल्या वह्या संपत नव्हत्या आताही आपल्या मुलांची कंडिशन अशी आहे आणि जेव्हा मुलांना चॅलेंज द्यायला लागतो तेव्हा वह्या काय सगळ्या गोष्टी लवकर संपायला लागतात सिलेबस पण लवकर संपायला लागतो एवढी ताकद या आव्हानामध्ये आहे हे आव्हान जर शिक्षक या त्याने आपण समजून घेतलं तर हा जो काही टेक्स्टबुक आहे हा जो काही सिलेबस आहे तो फार लवकर संपून जातो आणि मुलं स्वतः ती शिकून घेतात आम्ही मुलांना चॅलेंज करू शकलो नाही आम्ही पाठ्यपुस्तक आणि ह्या बाबी मुलांना चॅलेंजमध्ये कन्वर्ट करू शकलो नाही हे आमचं अपयश आहे एकदा का आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजमध्ये कन्वर्ट करता आल्या मुलांना त्या चॅलेंज म्हणून देता आल्या की शिकणं खूप आनंददायी आहे शिकणं खूप सोपं आहे आणि खूप गतीनं पण शिकता येते पण या सगळ्यासाठी आम्हाला आव्हानं काय ते समजून घ्यावं लागेल अपेक्षा आहे की या व्हिडिओमधनं आव्हान काय ते तुम्हाला समजलं असेल आणि अधिक समजून घेण्यासाठी जो काही प्रकरण आहे आव्हानाचं त्यावर तुम्ही अधिक काम कराल आव्हानाची यादी दिलेली आहे आव्हानाची यादी अभ्यासा पण एक विनंती आहे की आव्हानाच्या यादीतली आव्हानं तुम्ही लगेच देऊ नका आधी स्वतः जास्तीत जास्त आव्हानं तयार करा ती आव्हानं मुलांना द्या जेव्हा गरज पडेल की आता आपल्याला आव्हानं देता येत नाही तेव्हा आव्हानाची यादी पहा रेडीमेड कुठलीच गोष्ट करू नका स्वीकारू पण नका आणि देऊ पण नका स्वतः जेव्हा आपण क्रिएशन करतो त्यातनं आनंद वेगळा असतो तो आनंद तुम्ही घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे अपेक्षा आहे की ही तासिका संपल्या संपल्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा लगेच तुम्ही मुलांना आव्हान देणार आणि आव्हानाचा काय परिणाम येतो हा परिणाम पण तुम्ही स्वतः तपासून मगच स्वतः तुम्ही विश्वास Thank you. Thank you so much.